स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाचे आयोजन खारघर सेक्टर 10 बँक ऑफ इंडिया ते सिडको गार्डन पर्यंत स्वच्छता अभियान करण्यात आले. या मोहिमेसाठी जीवानंद झा, तुकाराम घोडके, रमेश रमान, दीपक नरलावर, के एम उपाध्याय, जयकुमार पांडे, सुरेंद्र जाधव, विलास सावंत, मोहन वीस, नितीन पामकर, दिलीप पांचाळ, मीरा घुगे, नेहा यादव, ज्योत्स्ना पामकर, मनीषा जाधव, श्रुती नेमा, राजेंद्र सिंग यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासह सिनियर सेक्टर 10 असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ खारघर कोपरा, RSS संघ शाखा सेक्टर 10, भारतीय जनता पार्टी सेक्टर 10 खारघर या संस्थांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. गांधी जयंतीनिमित्त आज आपल्याला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक कार्यक्रम दिला होता, स्वच्छता अभियान. आणि या स्वच्छता अभियान फक्त आपलं तालुक्यापुरतं किंवा शहरापुरतं मर्यादित नसून पूर्ण आपल्या भारत देशामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत जो श्रमदानचा एक कार्यक्रम आपल्याला दिला आहे आणि त्या आदेशानुसार म्हणा किंवा त्या निर्देशनानुसार आज आपण येथे आपल्या खारघर सेक्टर 10 आज छोटासा एक कार्यक्रम राबवला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण चांगल्या पद्धतीने या स्वच्छता अभियानचा जो कार्यक्रम केलेला आहे स्वच्छता चांगल्या पद्धतीने केलं आहे. स्वच्छता करणे ही खरंच आजची काळाची गरज आहे. कारण की आपण बघितलं आरोग्य आज अतिशय लवकर आपल्याला आजार येते आणि या आजारामुळे काही आपल्याला होऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर स्वच्छता आपल्या आजूबाजूला राहणे ही महत्त्वाची आहे. आज आपल्याला आमचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचेसुद्धा आदेश आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे परेशजी ठाकूर सभागृह नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आपण राबवित आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं आपल्या सेक्टर 10 जे सर्व रेसिडेंट असतील, सिनियर सिटीजन असतील, तसेच लायन्स क्लब असतील, या सर्वांनी तसेच आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, या सर्वांनी सहभाग घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आज आपला कार्यक्रम स्वच्छता अभियान राबवला गेला. त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद देतो.